नवी मुंबईतून एक महत्त्वाची राजकीय घडामोड संदीप नाईक गणेश यांचे पुत्र उद्या तुतारी हाती घेणार आहेत काही दिवसांपासून ही चर्चाच होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात संदीप नाईक जाणार आहेत तुतारी हाती घेणार आहेत संदीप नाईक बंडखोरी करणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक तुतारी हाती घेणार आहेत बेलापूर मतदारसंघ हा गणेश नाईकांना हवा होता माझा तो त्यांना मिळाला नाही मंदा मात्रेनं तिकीट मिळालंय म्हणून नाराज असलेले संदीप नाईक आता तुतारी हाती घेणार आणि विधानसभा निवडणूक बेलापूर मतदारसंघातून लढणार बघा महत्त्वाची राजकीय घडामोडे नवी मुंबईतून गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढळून निघालं होतं त्याला कारण होतं गणेश नायकांची नाराजी आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत आहेत सुनील गेल्या काही दिवसांपासून चर्चाच होती की संदीप नाईक राष्ट्रवादीत शरद पवार पक्षात जाणार तसं घडतंय काय अधिक माहिती Uh, कारण की राष्ट्रवादीकडून पवार गटाकडून खरं तर गणेश नाईक आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय चर्चा करताना दिसत होतं पण कारण गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे पण संदीप नाईक यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे मंदा मात्रे यांना तिकीट दिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी नाईक कुटुंबामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे संदीप नाईक हे राष्ट्रवादीच्या तुतारी गटात सहभागी होतील आणि उद्या त्यांच्या संदर्भातला पक्षप्रवेश वाशिममध्ये होईल आणि त्यांना तिथून तिकीट मिळेल अशा पद्धतीची शक्यता आहे आणि त्यासंदर्भातच त्यांची उमेदवारीसुद्धा जाहीर केली जाऊ शकते कारण की ज्या पद्धतीनं नाईक कुटुंबियांनी तीन तिकिटांची जी मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवरती तुतारी गटाकडून त्याला नकार देण्यात आला होता आणि गणेश नाईक यांनाच फक्त भाजपने तिकीट दिले त्यामुळे त्यांच्या संदीप नाईक यांच्या संदर्भातल्या तिकिटाचा मुद्दा निर्माण झाला होता त्यामुळे तुतारी हातात घेऊन आता विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता संदीप नाईक यांच्याकडून आहे निश्चितच आणि संदीप नाईकांना निवडणुकीचा अनुभव आहे त्यात गणेश नाईक देखील पाठबळ त्यांना मिळू शकतं त्यामुळे मंदरा मात्रेंना बेलापूरमधील लढत ही हो आता अडचणीची ठरणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद